भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळं संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती, त्यात त्यांना निमोनियाही झाला होता. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊन लागल्यानंतर 28 जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं होतं. मात्र काल 5 फेब्रुवारीला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लता दिदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. दुपारी 4:30 वाजता नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होतील. शिवाजी पार्कमध्ये सायंकाळी 6:30 दरम्यान लता दिदींवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.